नमस्कार, मी डॉक्टर मंगल पटवर्धन. माझ्या मंगल पटवर्धन या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. निवृत्तीनंतर मी निवृत्त तरी कार्यरत या ग्रुपमध्ये जोडली गेलेली आहे आणि त्याच ग्रुपने घडवून आणलेला कार्यक्रम, त्याचं निवेदन माझी एक मैत्रीण अमिता अधिकारी देशमुख आपल्याला आता देणार आहे. नमस्कार. निवृत्त तरी कार्यरत या ग्रुपतर्फे केलेला हा एक आगळा वेगळा उपक्रम. निवृत्त तरी कार्यरत या व्हॉट्सॲप ग्रुपची निर्मिती 2022 राष्ट्रसेविका समितीच्या रत्नागिरीच्या उमाताई दांडेकर यांच्या प्रेरणेने झाली. रत्नागिरी शहरातील विविध क्षेत्रात काम करून निवृत्त झालेल्या महिलांचा हा समूह नोकरीनंतर सामाजिक बांधिलकी ठेवून आपल्या अनुभवाचा उपयोग समाजासाठी होईल आणि स्वतःही थोडंसं कार्यरत आणि आनंदी राहता येईल, इतका साधा सरळ उद्देश यामध्ये आहे. अलीकडेच कोल्हापूर इथल्या श्री स्वप्नील कारखानीस यांनी विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी आवड निर्माण व्हावी व त्यांना ऐतिहासिक किल्ले आणि वास्तूंविषयी माहिती कळावी यासाठी मुखपृष्ठ आणि मलपृष्ठावर किल्ल्यांची चित्र असलेल्या वह्यांची निर्मिती केली असा एक व्हिडिओ सोशल मीडियातून आमच्यापर्यंत पोहोचला. कल्पना आवडली म्हणून कारखानीस यांच्याशी फोनवरून संपर्क करून या वह्या मुलांना देण्याच्या संदर्भात ग्रुपमध्ये चर्चा झाली आणि वर्गणी एकत्र करून वह्या घ्यायचं निश्चित झालं. कार्यवाही झाली आणि काल वह्या वितरण समारंभ पार पडला. वर्गणी देण्यापासून या कार्यक्रमाला येण्यापर्यंत सर्व गोष्टी ग्रुपच्या सदस्यांमध्ये नेहमीप्रमाणेच ऐच्छिक होत्या. पावसाळी वातावरणात शुक्रवार दिनांक 2 ऑगस्टला आम्ही ग्रुपच्या 12 भगिनी आदर्श हायस्कूल कुर्तडे इथे वह्या वितरणासाठी निघालो होतो. आता हीच शाळा का? तर या शाळेच्या एक निवृत्त शिक्षिका स्मिता जोशी आमच्या ग्रुपमध्ये आहेत, त्यामुळे तेथे तसंच त्या परिसरातल्या 3 जिल्हा परिषदेतील शाळांशी समन्वय करणं सोपं गेलं. कुर्तडे आदर्श हायस्कूलचे आणि इतर शाळांचे मुख्याध्यापक व त्यांचं सहकारी या सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहकार्याने हा उपक्रम घेणे सुकर झाले. तिथल्या विद्यार्थ्यांना किल्ल्याचे चित्र असणाऱ्या सुंदर वह्यांचं वितरण करण्यात आलं आणि एक सुंदर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदर्श हायस्कूल कुर्तडेचे मुख्याध्यापक मांडवकर सर यांनी सर्वांचं स्वागत केलं, त्यांचं हायस्कूल आणि जिल्हा परिषदेच्या शाळांविषयी माहिती दिली. नंतर सुखिता भावे यांनी निवृत्त ग्रुपविषयी माहिती दिली. आमच्या ग्रुपमध्ये नुकत्याच निवृत्त झालेल्या महिलांपासून 75 वर्षांच्या ज्येष्ठ महिलांचा असणारा सहभाग आणि आत्तापर्यंत केलेल्या उपक्रमांची माहिती विशद केली. तसंच महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची चित्र असणाऱ्या वह्या देण्यामागचा उद्देश सांगितला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून दिली. नंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुर्तडे क्रमांक 1 विद्यार्थिनींनी तांबे सर यांनी लिहिलेलं देशभक्तीपर गीत अतिशय सुंदर सादर केलं. बंद पसरून गेले इथे शिवाजी.
आणि कुर्तडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनीही छान देशभक्तीपर गीत सादर केलं. मुख्य कार्यक्रमात मांडवकर सर, तांबे सर आणि निवृत्त ग्रुपमधल्या उपस्थित असणाऱ्या 12 सदस्यांच्या हस्ते काही विद्यार्थ्यांना वही आणि पेन याचं वितरण करण्यात आलं. उरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतील शिक्षकांमार्फत वह्यांचं वाटप करण्यात आलं. यामध्ये आदर्श हायस्कूल कुर्तडे विद्यार्थी संख्या 80, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक विद्या मंदिर कुर्तडे शाळा क्रमांक 1 विद्यार्थी संख्या 65, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक विद्या मंदिर कुर्तडे कातळवाडी विद्यार्थी संख्या 16, जिल्हा परिषद प्राथमिक विद्या मंदिर डुगवे विद्यार्थी संख्या 20 यांना वह्या देण्यात आल्या. कुर्तडे प्राथमिक शाळा क्रमांक 1 मधील संजय तांबे सर यांनी त्यांच्या मनोगतामध्ये या उपक्रमातलं वेगळेपण सांगून अशा कल्पनेतून निर्मिती झालेल्या वह्या मुलांना देण्याची कल्पना आवडल्याचं सांगितलं. यामधून विद्यार्थ्यांना माहिती मिळेलच आणि तेही या वहीचा स्फूर्तीने छान उपयोग नक्की करतील असं ते म्हणाले. आम्ही सर्व तुमच्या या देणगीचा योग्य उपयोग करू अशा भावना त्यांनी सर्व शिक्षकांतर्फे व्यक्त केल्या. शेवटी स्वरचित कवितेतून त्यांनी सर्वांविषयीचा आदर व्यक्त केला. सुखते कुठे कुणाला असल्याशिवाय काही, मिळते कधी कुणाला असल्याशिवाय काही. दिसतो अभाव येते पुसण्याचा आसवांना, दिसतो अभाव येते पुसण्याचा आसवांना, कळता तो वेदना का असल्याशिवाय काही. हे तुम्हाला वेदना माहिती आहे की ग्रामीण भागातून तुमच्या एका वहिनी सुद्धा किती खुश होती. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रुपच्या सदस्य मंगल पटवर्धन आणि स्मिता जोशी यांनी या वहीच्या माध्यमातून निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा येत्या 2 महिन्यात घेण्याविषयी शिक्षकांना विनंती केली आणि ते सर्व झालं की सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी आम्ही परत इथे येऊ असं सांगितलं. शेवटी आरती दामले यांनी शाळेचे मुख्याध्यापक मांडवकर सर आणि जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कवी मनाचे सहाय्यक शिक्षक श्री तांबे सर यांचे त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल व वही वितरण उपक्रम छान पद्धतीने घडवून आणल्याबद्दल आभार मानले. विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अभ्यास करून यशस्वी होण्याचे आशीर्वाद सर्व सदस्यांतर्फे दिले. परत येताना वाटेत हरचिरी इथे असलेल्या श्री विनोद प्रभुदेसाई यांच्या श्री महालक्ष्मी नर्सरीला भेट दिली आणि तेथील नवनवीन झाडांच्या सहवासात निसर्गाचाही आनंद लुटला. काहींनी झाडांची खरेदीसुद्धा केली. अशा प्रकारे वह्या वितरण कार्यक्रमाबरोबरच ग्रुप सदस्यांची एक पावसाळी सहल झाली. धन्यवाद. तर कसा वाटला तुम्हाला आमच्या ग्रुपचा कार्यक्रम आणि माझा हा व्हिडिओ? जरूर कॉमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्या. तसेच आम्हाला नवीन नवीन उपक्रमही आपण सुचवू शकता. तसेच वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटू परत एकदा एखाद्या वेगळ्या व्हिडिओच्या निमित्ताने. धन्यवाद.